महाराष्ट्र राज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात वन विभाग मेंढकी राऊंडमध्ये परसोडेबीट येथे सन 2012 मिश्र रोप वनाचे 25 हेक्टरमध्ये काम मंजूर झाले. त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी भैयाजी मेश्राम यांना चौकीदार म्हणून कामावर ठेवण्यात आले व वन विभाग उत्तर ब्रह्मपुरी यांच्या मार्फतीने त्यांचा रोजंदारीचा पगार मिळत होता. सुरुवातीला 9 ते 10 महिने सह्या करून त्यांना पगार मिळाला. त्याच भरोशावर भैयाजी मेश्राम यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. त्यांनी दुसऱ्याच्या मार्फतीने आपली रोजंदारीची विचारणा केली असता त्यांना तात्काळ कामावून बंद करण्यात आलं. 18 तारखेला सोंडवले साहेब रेंजरच्या ऑफिसमध्ये आणि त्यांनी स्वतः विचारलं का हो म्हणे मेश्रामचा पगार तुम्ही किती दिला, तर त्यांच्या त्याच्याच ते सांगत होते म्हणून, तर एवढी हजेरी आणि तुम्ही त्यांना एवढंच का देता म्हणून असे तसं बोललो म्हणे. तर इकडे मग मला लगेचच फोन करून सांबारेल पाठवला जंगलात. 12 वाजता आले दिवसाचे. त्यांनी कामावरून म्हणे तुम्ही आता बंद व्हा, तुम्ही तक्रार केल्या असं सांबारेने सांगितलं. किती दिवस पेमेंट आहे तुमचं? माझा 1 महिन्याचा पेमेंट बाकी आहे पुन्हा त्याच्याकडे, आणि बाकीचे 2013 उरलेले माझ्या सरकारच्या नियमाप्रमाणे उरलेले वरचे पैसे ते त्यांच्याकडे फिरत आहेत. ते पैसे पण द्यावे आणि परत मला कामावर घ्या. तुमच्या परिवारात किती लोक राहतात? परिवारामध्ये आम्ही 3 लोक आहोत. आई आहे ते अलग आहे कुटुंब, आईचा एक मुलगा, आम्ही दोघे पती पत्नी. शेती किती आहे तुमच्याकडे? शेती 1 एकर आहे. मग तुम्हाला कामावर बंद केलं, तुमचं परिपंच कसं चालू झालं? आता कसं तरी करावंच लागेल, काय कराल. वन विभागाच्या शासकीय परिपत्रकानुसार 2012 ते 2015 नवीन दरानुसार भैयाजींना नवीन रक्कम देण्यात यावं आणि त्याला पूर्ववत कामावर घेण्यात यावं. मी माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना अशी विनंती करतो की मुख्य वन अधिकारी चंद्रपूर यांना काल करून मदत करावी. मी कृपाकर, महाराष्ट्र राज्य चंद्रपूरवरून इंडिया अनहर्डसाठी.